नमस्कार, विंडे सूप आहे, टोमॅटो सूप. तर ह्या विंटरमध्ये नक्की करून बघा. इतकं मस्त घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल सिल्की स्मूथ टोमॅटो सूप. एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि तुम्ही डाएटवर असाल, नॉर्मल डेजमध्ये पण तुम्ही पिऊ शकता. चला झटपट रेसिपीकडे वळूयात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर टोमॅटोचा सूप बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे जवळजवळ अर्धा टोमॅटो. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं गाजर पण वापरणार आहे सूपमध्ये, म्हणजे चव बॅलन्स राहते. तर आता आपल्याला टोमॅटो इथे छान चिरून घ्यायचे आहेत. खूप बारीक चिरायचे नाही, आपल्याला शिजवायचेच आहे ते. त्यामुळे एका टोमॅटोचे साधारण 3 ते 4 फोडी मी केलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरला पण 2 शिट्ट्या टोमॅटोच्या करू शकतात, म्हणजे 2 भाग करायचे टोमॅटोचे आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, असंही करू शकतात. पण मी इथे मस्तपैकी पॅनमध्येच शिजवणार आहे. तर इकडे माझे टोमॅटो चिरून झालेले आहेत आणि अगदी थोडंसंच मी गाजर घेतलेलं आहे, त्याचे 2 भाग केलेले आहेत आणि ते पण मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहोत. त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 मिडियम आकाराचा कांदा, तो पण रफली चॉप करायचा आहे. त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे. आता आपण हे सूप बटरमध्ये बनवणार आहोत, कारण बटरची चव मस्त लागते. त्यासाठी 1 चमचा घेतलेला आहे बटर. त्यामध्ये घातलेली आहे थोडीशी दालचिनी, 1 तेजपान आणि 2 लवंग. थोडंसं परतवून घ्यायचं आणि ह्यामध्ये घातलेला आहे आपला चिरलेला लसूण आणि कांदा. आता हे खूप आपल्याला लालसर वगैरे करायचं नाही आहे, फक्त याचा एक उग्र वास निघून जावा म्हणून 1 ते 2 मिनिट आपण परतवून घेणार आहोत. आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचे आहे आपले चिरलेले टोमॅटो आणि गाजर. 1 मिनिट पूर्ण परतवून घ्यायचे छान. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ, म्हणजे टमाटे पटकन शिजायला मदत होते. आणि आता यामध्ये घालणार आहोत 1/2 कप पाणी. आता मस्तपैकी झाकण ठेवून याला 5 मिनिट आपण शिजू देणार आहोत, म्हणजे टमाटा पूर्ण मऊ होईल आणि आपल्याला मिक्सरमध्ये मिक्स ग्राइंड करायचं आहे, तर ती मस्तपैकी प्युरे तयार होईल ह्यासाठी. तर हे बघा, 5 मिनिटानंतर छान टमाट्याशी गळालेले आहेत. तर मिश्रण पूर्ण गार होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, नाही तर मग वाफ अटकली जाते आणि मग तुम्हाला उडण्याची ती शक्यता असते चेहऱ्यावर वगैरे. त्यामुळे काळजी घ्यायची आहे, मिश्रण गार होऊ द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. पेस्ट तयार झाल्यानंतर आपण एका चाळणीच्या मदतीने ती चाळून घेणार आहोत, म्हणजे गाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये जी साल, झाडसर, बी वगैरे काही असेल तर ती निघून जाईल आणि आपल्याला खाली मस्तपैकी सॉफ्ट अशी प्युरी मिळेल. तर ही सगळी प्युरी मी इथे पॅनमध्ये परत टाकलेली आहे, गॅस सुरू केलेला आहे आणि आता ही सूप बनवायची आहे फायनल स्टेज. याच्यानंतर सूप मस्त तयार होईल आपलं. तर मी प्युरी जी घातली होती ती थोडीशी परतवून घेतली 1 ते 2 मिनिट. त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे जवळजवळ 1.5 कप पाणी. कन्सिस्टन्सी तुम्हाला कितपत पातळ हवं आहे त्यानुसार ॲडजस्ट करा, थोडं कमी जास्त पाणी होऊ शकतं. 5 मिनिट सूपला छान उकळी येऊ द्यायची आहे. आपण यामध्ये आता घालणार आहोत 1 चमचा, म्हणजे 1 टीस्पून घालणार आहोत मिरी पावडर, काळे मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ. पहिल्यांदा मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडंसंच घातलेलं आहे आणि अगदी किंचित 1/2 चमचा साखर. साखर यासाठी की जो टोमॅटोचा खूप आंबटपणा असतो तो बॅलन्स व्हावा म्हणून. छान उकळू द्यायचं आहे. त्यानंतर आपण तोपर्यंत काय करणार आहोत, ही पुढची जी कॉर्नफ्लॉवर मी टाकणार आहे ती स्टेप पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण एक रेस्टॉरंट स्टाईल छान टेक्स्चर येण्यासाठी 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून एक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी, आणि ती आता आपल्याला ह्या सूपमध्ये मिक्स करायची आहे. तर 5 ते 7 मिनिट छान सूप उकळल्यानंतर त्यामध्ये नंतर ही कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर आपण जे केलेलं आहे ते मिक्स करायचं आणि परत 2 ते 3 मिनिट मस्त सूप उकळून घ्यायचं आहे आणि गरमागरम असं चविष्ट स्वादिष्ट हेल्दी सूप बनून तयार झालेला आहे. वाव, एकदम चवीला मस्त लागतं. तर आता आपण सर्व करून घेऊयात. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तिची अशी थोडीशी डिझाईन वरून सूपला करायची, म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल फील पण येतो आणि चव सुद्धा मस्त लागते ह्यासाठी.
तर तुम्ही नक्की असं टोमॅटोचं सूप घरच्या घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.